नमस्कार रेश्मा साळुंखे ठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मागच्या सव्वा वर्षांपासून कोरोनानं हैराण झालेल्या नागरिकांसाठी सोळा जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिनापेक्षा काही वेगळा नाही कारण सोळा जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोरोना योद्धे आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल पण याबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या एका निर्णयामुळे चर्चा सुरू झाली आहे पंतप्रधान मोदी काल म्हणाले की कोरोना योद्ध्यांना जी लस दिली जातीय त्या तीन कोटी लसींचा खर्च केंद्र सरकार उचलेल म्हणजे ती लस मोफत याचा अर्थ सर्वसामान्यांना लसीसाठी स्वतः खिशातून पैसे द्यावे लागणार आहेत दुसरीकडे सीईओ अदर तोटा या तत्वावर दिली जाणार आहे त्यामुळे लसीच्या किमतीवरून सध्या बरच वावटळ उठलंय त्यावरती चांगली वाईट चर्चाही सुरू यात सगळ्या चांगल्या वाईट बाजूंचा धांडोळा आपण आजच्या आणि या, या मध्ये चर्चेला सुरुवात करण्याआधी काही वेळापूर्वी सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला हे लसींच्या किंमतींबद्दल नेमकं काय म्हणाले होते आपण ऐकूयात आणि चर्चा सुरू करूयात प्राइवेट मार्केट में जो लोगों को पैसा दे के खरीदना है वो हज़ार रुपये की एम में होगी मगर ये परमिशन आज तक नहीं आई है क्योंकि हम जो वैक्सीन 200 रुपए में गवर्नमेंट को दे रहे हैं और जो वो फ्री आम आदमी को मिलने वाली है उसका क्या पॉइंट है कि सब हेल्थ केयर वर्कर्स एल्डरली लोग जो ए, एज एज के बूढ़े लोग को देना है पहले और जो वॉनरेबल लोग हैं जिसके हेल्थ कंडीशन है उनको पहले सुरक्षित बनाना है और यही मोदी जी के ये ऑब्जेक्टिव है और प्लान है और उसके बाद आम आदमी और सब दूसरे लोगों को भी दे सकते हैं जो जो आप और हम जैसे एज के और जो हेल्दी लोग हैं उनको भी वैक्सीन बाद में एक दो महीने के बाद मिल सकता है तेव्हा सर्वसामान्यांना कोरोना प्रतिबंधक लस कितीला हाच आहे आजचा आपला चर्चेचा मुद्दा आणि त्यावरून ज्या चांगल्या वाईट चर्चा सुरू आहेत त्या सगळ्यांचा धांडोळा आजच्या चर्चेतून आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत ता, टास्क फोर्स नागपूरचे स सदस्य डॉक्टर अशोक अर्बट आपल्यासोबत आहेत सोबतच आय एम ए महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे देखील आपली मतं या कार्यक्रमात मांडतील सोबतच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य सूर्यकांत पाठक देखील आपल्यासोबत जोडले गेलेत डॉक्टर अशोक अर्बट यांच्याकडे मी सुरुवातीला जाते अर्बट सर तुम्ही टास्क फोर्सचा भाग आहात आता सोळा जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होतीये कशा पद्धतीनं राज्य पातळीवरती तयारी करण्यात आलेली आहे आणि सध्या ज्या कोरोना लसीच्या किमती आणि पहिल्या तीन कोटी जवळपास लसी या मोफत दिल्या जातील याबद्दलचं आपलं मत बघा सध्या राज्य सरकारने उत्तम व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी पाचशे साडेपाचशे असे सेंटर्स असतील की जिथे लसीकरण करण्यात येईल ह्या लसीकरण करण्याच्या मागचा जो उद्देश आहे तो लोकांना इम्युनिटी पोहोचवणे आहे आणि सध्या प्रत्येक लस सेंटर जे असेल तिथे पाच लोक असतील त्यात एक लस व्हॅक्सिनेटर असेल आणि बाकी चार लोक असतील तिथली जी व्यवस्था आहे ती अगदी उत्तम आहे तीन स्टेजमध्ये आहे समोर वेटिंग रूम असेल दुसरं व्हॅक्सिनेशन असेल आणि तिसरं असेल जिथे काही तुम्हाला थोडा वेळ बसायचं असेल वेटिंग हो आपण ज्याला म्हणूया ऑब्झर्वेशन असं राहील आणि दर दिवशी साधारणतः शंभर लोकांना एका सेंटरला हे लसीकरण होईल कमीत कमी जास्तही होऊ शकते आणि अशा प्रकारचे साडेपाचशे ते सहाशे सेंटर्स पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी तयार केलेले आहेत त्यापैकी नागपूरमध्ये पन्नास ते साठ सेंटर्स आहे आणि यामध्ये ज्यांना लस देण्यात येईल त्यामध्ये प्रामुख्याने जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत ते फ्रंटलाईन वर्कर्स आहेत ते या सगळ्यांची लिस्ट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने किंवा कॉर्पोरेशनने तयार केलेली आहे आणि जेव्हा लस सोळा तारखेला तयारी होईल तेव्हा या सगळ्या लोकांना एसएमएस एस जाईल ते गेल्यानंतर ते लोक तिथे जातील त्या सेंटरला दिलेल्या सेंटरला तिथे त्यांचा तापमान पाहण्यात येईल टेम्परेचर आहे का आणि आणि जे लोक ताप असेल सर्दी असेल सर्दी खोकला अशा लोकांना बाकी लोकांना लस देऊन त्यांना ऑब्झर्व करण्यात येईल जर त्यांना कुठल्याही प्रकारचा अलर्जिक रिॲक्शन आली किंवा कुठल्याही प्रकारची रिॲक्शन आली तर तिथे त्या प्रकारची व्यवस्था असेल त्यांना पासून साधा एव्हिल इंजेक्शन ऑक्सिजन अशा प्रकारची व्यवस्था असेल जेणेकरून या थोड्याफार प्रमाणात जर कोणाला अॅलर्जिक रिएक्शन आली तर त्यावर कंट्रोल करता येईल आता हा एक भाग झाला आणि सध्या ज्या तीन कोटी लसी लोकांना मिळत आहेत त्या तर सध्या फ्री मिळत आहेत गव्हर्नमेंट त्याचा खर्च घेत आहे परंतु सर्वसामान्यांसाठी जेव्हा ती लस उपलब्ध होईल म्हणजे सत्तावीस कोटीची लस सत्तावीस कोटी लोकांसाठी जेव्हा लस येईल जे पन्नास वर्षावरील आणि प्रामुख्याने ज्यांना अजून काही आजार आहे अशा लोकांसाठी जेव्हा लस येईल तेव्हा मात्र त्यांना पर लस हजार रुपये द्यावे लागतील आणि दोन एक महिन्यानंतर सुरुवातीला एक लस आणि एक महिन्यानंतर त्याचा बुस्टर डोस दो अशा दोन लसी घ्यावे लागतील तर सर्वसामान्य लोकांना हा न परवडणारा खर्च आहे याच्यात काहीही वाद नाही आहे शहरातील लोक ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक सहज घेऊ शकतील परंतु इतर गरीब लोक गावात राहणारे लोक त्यांना हे अतिशय कठीण जाणार आहे मला वाटतं या कारणामुळे बरेचसे लोक कदाचित ही लस घेणार पण नाहीत किंवा त्यांना घेणे अशक्य होईल किंवा त्यांना कर्ज काढून घ्यावे लागेल पण लोकांच्या ज्या सध्या आशा लागलेल्या आहेत अनेक सिनियर सिटीजन्स असे आहेत जे आता सहा महिने ते आठ महिने घरात बसून आहेत आणि हो। तेने व्याकुळतेने कोविड नाईन्टीन लसीची वाट पाहत आहेत जेणेकरून लस आल्यानंतर त्यांना घराच्या बाहेर जाता येईल त्यांचा पूर्वनियोजित जे काही त्यांचे कामधंदे असतील ते करता येईल त्यांच्या मनातली भीती कमी होईल तर अशा प्रकारे लोकांच्या मनात अत्यंत एक आनंदाची ती बाब आहे किंवा त्यांना असं वाटतं की आता आपल्याला या पॅन्डेमिकपासून सुटका मिळू शकेल आपल्याला आता कोविड होणार नाही आणि आपण चांगल्या प्रकारचं चा परत एक चांगलं जीवन जगू शकू अशा एक उत्कंठ आशेनी लोक सध्या मनाच्या तयारीत आहेत तर मला असं वाटतं की जो हजार रुपये या लोकांना खर्च येणार आहे त्या बाबतीत निश्चितच गव्हर्नमेंटनी थोडीशी काळजी घ्यायला हवी आणि हे लस कमी दरात अजून कशी त्यांना देता येईल यावर खूप मोठा त्याचा सक्सेस अवलंबून असेल तसेही आपल्याकडे बऱ्याच लोकांना कोविड होऊन गेलेला इम्युनिटी बऱ्याच लोकांना आलेली आहे परंतु हुँ। जे लोक घराच्या आत आहेत सिनियर सिटीजन्स आहेत पन्नास वर्षावरील आहेत त्यांना मात्र खरंच त्या लसीची खूप मोठी गरज आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने काही उपाययोजना करून कमी दरात जर लस उपलब्ध करून दिली तर एक खूप त्यांच्यासाठी कारण ठरेल निश्चित आणि त्या बाबतीत आता सरकार काही का, उचलता का आ, हे बघावं लागेल आपल्याला सूर्यकांत पाठक यांच्याकडे देखील जायचंय अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे ते सदस्य आहेत पाठकजी टास्क फोर्सचे जे सदस्य आहेत तेच डॉक्टर असं म्हणत आहेत की गोरगरिबांना ही लस तशी परवडणारी नाही जर ग्राहकांना हजार रुपये दराने ही लस दिली जाणार आहे एकाला हा डोस हजार रुपये जरी मोजायचा झाला ही किंमत कमी वाटत असेल पण पाच जणांचं कुटुंब आहे पाचही जणांना जर ती लस द्यायची असेल तर पाच हजार इतका खर्च होणार आहे त्यामुळे स्वाभाविक हा खर्च परवडणारा नाही असं बऱ्याच जणांचं मत असू शकतं आपलं काय मत यावरती निश्चितपणे मुळात प्राथमिक आरोग्य सेवा देणं हे शासनाचं कर्तव्य आहे त्यामुळं अशा प्रकारे एखादा मोठा आ, सारखी हे महामारी आल्यानंतर त्यापासून नागरिकांचं संरक्षण करणं हे शासनाचं प्रथम कर्तव्य आहे अशा वेळेला भारतामध्ये ही लस तयार झाल्यानंतर सर्व नागरिकांनाही मोफत देणं हे माझ्या मते शासनाचं कर्तव्य आहे हे जर का ऐच्छिक ठेवलं की ज्याला पैसे ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी ऐच्छिक घ्यावं पण त्याचं कंपल्शन जर का केलं की तुम्हाला लस पाहिजे असेल तर हजार रुपये तर हे मात्र योग्य होणार नाही कारण ग्रामीण भागात आता टास्क फोर्सचे डॉक्टर साहेब म्हणले त्याप्रमाणे ग्रामीण भागात काय शहरातील देखील वस्ती विभागात किंवा मध्यम वर्गीय लोकांना हे परवडणार नाही आणि आताच पुनावालांनी असं सांगितलं की सरकारला हे दोनशे रुपयात देणार आहेत आणि सरकार मात्र हे हजार रुपयाला देणार आहे हे आठशे रुपये हे एवढ्या म्हणजे किती टक्के प्रॉफिट सरकार घेणार काही आपण खर्च समजू शकतो त्याचा ट्रॅव्हलिंगचा खर्च त्यासाठी डॉक्टरांचा देण्याचा येण्याचा खर्च काही प्राथमिक खर्च आपण समजू शकतो oh. पण ही हजार रुपये किंमत देखील याचा पुनर्विचार केला पाहिजे असं मला वाटतं hmm. परंतु माझं तर म्हणणं संस्थेचं आमच्या ग्राहक पंचायतीचा मर्चेनं विचार केला hmm. तर प्राथमिक आरोग्य हे सरकारचं कर्तव्य आहे hmm. अशा प्रकारे महामारीच्या काळामध्ये असं सरकारने ही लस पूर्णपणे मोफत दिली पाहिजे असं मला वाटतं हाच मुद्दा घेऊन डॉक्टर भोंडवे यांच्याकडे आहे की हा जो कोरोना लशीचा जो दर सांगितला जातो तो आ, महाग वाटतंय आणि एकीकडे एक जी माहिती मिळते त्यानुसार सर्वसामान्यांसाठी हजार रुपयांसाठी असला तरी दोन डोस आपल्याला घ्यायचा आहे बूस्टर डोस देखील घ्यावा लागेल आणि जर दोन हजार रुपये इतकं जर एका एक व्यक्तीला खर्च येणार असेल तर स्वाभाविक तो परवडणारा नाहीये दुसरीकडे सरकारला प्रत्येक डोस दो साठी दोनशे रुपये मोजावे लागणार म्हणजे दोन डोस साठी चारशे रुपये तिकडे सर्वसामान्यांना हा खर्च दोन, दो दोन हजारांपर्यंत येऊ शकतो डॉक्टर भोंडवे सर यातून काही मध्यम मार्ग सरकार काढू शकतं असं वाटतं का मला अगदी निश्चित आहे मला असं वाटतं की यामध्ये थोडासा गोंधळ आहे कारण काही महिन्यांपूर्वी एक दोन महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांनी असं जाहीरपणे सांगितलं होतं की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक गरीबाला ही लस मोफत दिली जाईल आता कालच्याही कालच्याही मुख्यमंत्र्यांच्या बरोबरची जी काही चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे त्याचा खर्च हे सरकार करणार आहे म्हणजे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स यांचा खर्च त्यामध्ये असं कुठेही म्हणलेलं नाहीये किंवा सामान्य नागरिकांना आम्ही खर्च करणार नाही कारण मला माझ्या आठवणीप्रमाणे काही पंधरा हजार कोटी किंवा तत्सम काही मोठी रक्कम भारत सरकारनी वेगळी टाकण्याची ठरवली होती त्याच्यामुळं हा जो गैरसमज किंवा हा जो कन्फ्युजन आहे दूर असल, ते दूर करावं आज फार्मास्युटिकल कंपन्यांनी म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट असेल त्यांनी जर असं जाहीर केलं असेल की ती हजार रुपयाला पडेल तर ते असेल त्याची किंमत ही ज्याला एम आर पी म्हणतो आपण ती एक हजार रुपये असेल एक लक्षात घ्या की भारतासारख्या देशामध्ये आपल्याकडं असे अनेक लोक आहेत विशेषतः शहरी भागामध्ये इव्हन ग्रामीण भागामध्ये सुद्धा की ज्यांना सरकारी ठिकाणी जाऊन लस घेणं आवडणार नाही अशा लोकांसाठी आपल्याला खाजगीमध्ये लस उपलब्ध करावीच लागेल कदाचित हा दर त्याचा असेल कारण माझ्याकडे स्वतः मी स्वतः दबाखानं झालो तर माझ्याकडे आतापर्यंत शंभर एक कुटुंबांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही खाजगीमध्ये उपलब्ध करून द्या काय असेल ते किंमत घेऊ अशा पद्धतीचे लोक आहेत पण भारतामध्ये भारत हा बहुतांशी गरीब किंवा निम्न उत्पन्न वर्गातला देश आहे त्याच्यामुळं भारत सरकारला आता जसं सांगितलं त्याप्रमाणे भारत सरकारचं हे कर्तव्य आहे की आरोग्य हा आपला अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे आपला हक्क आहे त्याच्यामुळे ही लस आपल्याला मोफतच द्यावी लागेल सर्व गरिबांना ज्यांना खाजगीतून पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे करावं लागेल आता दुसरा मध्यम मार्ग असा की जर सरकारला हे परवडत नसेल तर ज्याप्रमाणे आपण अत्यावश्यक औषधांच्या जशा किंमती कंट्रोल करतात त्याप्रमाणे सरकारच्या हातामध्ये हा पूर्ण अधिकार असतो की अत्यावश्यक जीवनावश्यक औषधं जी आहेत त्याची किंमत कमीत कमी इतकी ठरा करावी असं अनेक औषधांच्या बाबतीत केलेलं आहे हृदयाची औषधं आहेत इतर आहेत भारत सरकारनी स्टेंड बद्दलही अशी मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत ज्या काही लाखांमध्ये होत्या त्या हजारांमध्ये आणल्या तर याप्रमाणे त्याची किंमत शंभर रुपये दोनशे रुपये अशी परवडेल अशी ठेवावी म्हणजे कंपन्यांनाही परवडेल आणि लोकांनाही परवडेल तिसरा मुद्दा याच्यामध्ये की ते सुद्धा ज्यांना परवडणार नाही तर आ, आ, अशा अनेक आपल्या ज्या एनजीओज आहेत की समाजकल्याणकारी संस्था आहेत त्यांना मग फंड्स उभे करून गरीबांसाठी द्यावे लागेल पण मला असं स्वतःला वाटतं की भारत सरकारनी हे कबूल केलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच सर्व गरीबांना ही लस दिली जाईल असं सरकारने जाहीर केलं होतं आणि त्या पद्धतीनेच टप्प्याटप्प्याने हे काम आहे 嗯嗯。Mm hmm. पुढचा मुद्दा घेऊन मी डॉक्टर अर्बट यांच्याकडे आहे डॉक्टर तुम्ही टास्क फोर्सचा हिस्सा आहात म्हणून हा प्रश्न तुम्हाला आहे की लोकांमध्ये सध्या बरं संभ्रमाचं वातावरण आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोरोना योद्धे आणि जे फ्रंटलाईन कर्मचारी आणि काही ज्येष्ठ नागरिक जे सिरियस आजारांनी ग्रस्त आहेत अशा लोकांना पहिल्या टप्प्यामध्ये ही कोरोना लस दिली जाईल मात्र त्यानंतरचं लसीकरण नेमकं कसं होणार आहे कारण का जर यादीत तुमचं नाव असेल एक ऍप डाउनलोड केलेलं असेल त्यात तुमचं नाव असेल तुम्हाला मेसेज येईल आणि त्यानंतर तुम्हाला लसीकरण साठी यायचे मात्र त्यानंतर सर्वसामान्यांसाठी जेव्हा ही प्रोसेस सुरू होईल तो संभ्रम कसा दूर कराल त्या बाबतची माहिती तुमच्यापर्यंत टास्क फोर्स पर्यंत काही पोहोचली आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये तीन कोटी लोकांना फ्रंटलाईन वर्करना गव्हर्नमेंट कडून लस देण्यात येईल जी निशुल्क असेल दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेले जे सत्तावीस कोटी लोक आहेत त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन ज्यांना अजून काही आजार आहेत पन्नास वर्षावरील असे लोक अशा लोकांना ती लस देण्यात येईल त्यासाठी त्यांना रजिस्टर करावं लागेल त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक ॲप तयार केलेला आहे कोविड ऍप त्या ॲपवर आपल्याला पूर्ण माहिती देऊन रजिस्टर करावी लागेल आणि तुमचे जेव्हा रजिस्ट्रेशन पूर्ण होईल त्यामध्ये तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचा जो काही तुमचा नंबर असेल पासपोर्ट नंबर असेल अशा प्रकारची वैद्य माहिती त्यांना द्यावी लागेल आणि जेव्हा केव्हा बघा दुसरी जेव्हा दुसऱ्या टप्प्यात आपण जाऊ तर कदाचित त्याला सहा महिने सुद्धा लागू शकतील तीन ते सहा महिने एवढ्या लवकर होणार नाही कारण तीन कोटी लोकांना लस द्यायला बराच वेळ लागेल त्याच्यानंतर दुसरा टप्पा येईल दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जी कुठली एक टीम राहील ती तुम्हाला त्यानंतर एस एम एस एस एम एसमध्ये तुम्हाला कोणत्या तारखेला आणि कुठे ती लस घ्यायची आहे याची पूर्ण माहिती देण्यात येईल त्याप्रमाणे तुम्हाला त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला घ्यायचं की नाही हे आधी ठरवावं लागेल आणि जर घ्यायची असेल लस तर तुम्हाला हो म्हणावं लागेल किंवा नाही म्हणावं लागेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला पैसे देऊन त्या सेंटरवर जाऊन तुमची लस घ्यावी लागेल हा हुँ। सेकंड फेज आहे पण सेकंड फेज याला अजून बराच वेळ आहे हा एक मुद्दा आहे परंतु त्याच्या आधीचा महत्वाचा मुद्दा असा आहे की सेकंड फेज जेव्हा सुरू होईल तेव्हा बऱ्याच लोकांना ही न परवडणारी गोष्ट ग्रामीण भागात प्रामुख्यानं दिसून येईल कारण त्यामुळे एका घरातल्या चार लोकांना लस घ्यायसाठी चार हजार रुपये एका वेळी काढणं मुश्किल राहील दुसरा मुद्दा असा आहे की पॅन्डेमिक मध्ये जेव्हा आपण म्हणतो की पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये गव्हर्नमेंटनी सगळ्या लोकांची ट्रीटमेंट फ्री करायला पाहिजे ट्रीटमेंट जशी फ्री करायला पाहिजे तसंच लसीकरण सुद्धा फ्री करायला पाहिजे पॅन्डेमिकच्या रूलमध्ये असं आहे त्याप्रमाणे गव्हर्नमेंटनी त्यावर काहीतरी उपाययोजना करून परंतु असाही क्लास आहे मेट्रो सिटीज किंवा मोठ्या गावांमध्ये की जे हजार रुपये का त्याहीपेक्षा जास्त पैसे देऊन खाजगीमध्ये लस घेऊ शकतात लसीकरण करू शकतात तर मला असं वाटतं की जिथे लोकांना पैसा खर्च करायचा आहे त्यांना थोडी किंमत जास्त द्यावी ला करावी आणि जिथे लोकांना परवडत नाही त्यांना तिथे अतिशय कमीत कमी दरात त्यांना लस उपलब्ध करून घ्यावी जेणेकरून ते लस घेतील आणि सध्या कोविडची महामारी जी आहे किंवा लोकांना अतिशय ते भीषण संकट समोर दिसत आहे त्यापासून संकटापासून ते मुक्त होतील खरं आणि पुढचा मुद्दा घेऊन भोंडवे सरांकडे जाते भोंडवे सर आता अर्बट डॉक्टरांनी जे सांगितलं की सर्वसामान्यांना म्हणजे दुसरा टप्पा लसीकरणाचा सुरू होईपर्यंत किमान तीन महिने ते कमाल सहा महिने लागू शकतात या काळात फायझर सह अनेक इतर लसीच्या कंपन्यांनी देखील आपातकालीन वापरासाठी म्हणजे केंद्र सरकारकडे परवानगी मागितलेली आहे जर लसींमधली स्पर्धा वाढली अजून इतर कंपन्यांच्या लसी जर बाजारात आल्या तर या लसींच्या किमती भविष्यात कमी होऊ शकतात का लोकांकडे इतर ऑप्शन्स असू शकतात का निश्चित तुम्ही अगदी योग्य मुद्दा काढला की आत्ता जे काही लसीकरण आहे हे आपल्याकडे आता हातात दोन लसी आहेत त्यामध्ये फायझरलाही आपण दिले पण ती आपण सध्या गृहित धरत नाहीये येत्या काळात हे जे तीस कोटी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला लसीकरण करायचंय तर त्याची योजना सरकारने अत्यंत सुंदर केलेली आहे त्याचे तीन ड्रायरन किंवा रंगीत तालमी केलेले आहे आणि त्यामध्ये सगळीकडच्या ह्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहेत त्याच्यामुळे हे आता ऍप जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही नाव नोंदवल्याशिवाय तुम्हाला आ, हे करणार तुम्हाला त्याशिवाय तुम्हाला लस दिली जाणार नाही कुणी आईन वेळेला जायचं आणि नाव नोंदवायचं असं नाही तर हे नोंदणी केल्यानंतर एक लक्षात घ्या ही नोंदणी केल्यानंतर आपल्या देशात किती लोकांना लस घ्यायची आत्ता तयारी आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा हे लक्षात येईल आणि एक लक्षात घ्या की फार्मास्युटिकल कंपन्या ह्या त्यांच्या मार्केटमध्ये प्रॉफिट मार्जिन पेक्षा नंबर ऑफ पेशंट आम्हाला किती जास्ती मिळतील त्याचा नक्की विचार करतील आणि त्यामधून ती किंमत थोडी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट नक्कीच कमी होईल की जितकं मोठं उत्पादन जितक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी येईल आता जे आहे संशोधनावर झालेली झालेला जो खर्च आहे तो अतिशय अवाट असतो त्या संशोधनाच्या खर्चाप्रमाणे आणि उत्पादनाच्या खर्चाप्रमाणे ही किंमत लागली जाते परंतु जसजसं हे नवीन कुठलेही संशोधन त्याचं व्याप्ती वाढत जाते त्यावेळेला त्याच्या किमती कमी होत जातात आणि साहजिकच अजून पाच सहा कंपन्या जर बाजारात आल्या तर हे निश्चितच थोडासा स्पर्धेच्या दृष्टीने अजूनही कमी होईल पण यासाठी भारत सरकारलाही तो फायदा होईल की आपण कमीत कमी लसीमध्ये कमीत कमी किमतीमध्ये तो घेऊन भारतातल्या सर्व लोकांना ह्या मोफत देऊ शकू किंवा कमीत कमी खर्चात देऊ शकू या दोन्ही पद्धतीने आपल्याला भारतात नक्की फायदा होईल आणि हे या पद्धतीने घडणार हे निश्चित बरं सरांकडे मला पुढचा मुद्दा घेऊन जायचा आहे पाठक सर भोंडवे सर असं म्हणतायत की जर इतर लसी बाजारात आल्या तर कॉम्पिटिशनमुळे अर्थात किंमती कमी होतील मात्र सध्याचं बोलायचं झालं तर अनेक गोरगरीबांना मग ते खेड्यातले असो किंवा शहरी भागातले गरीब देखील असो त्यांना कोरोना लसीची ही किंमत परवडणारी नाही आहे भले त्यांचा नंबर अजून तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी येऊ देत मात्र अशा ठिकाणी ज्या पद्धतीनं बिलो पॉवर्टी लाईन खाली ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे अशा लोकांची यादी जमा करून लोकांना मोफत लस देण्यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार प्रयत्न करू शकतं का अशा काही त्या ठिकाणी वापरता येऊ शकतात का आपल्याला काय वाटतं मला असं वाटत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे सर्वांना आरोग्य हे महत्वाचा भाग असल्यामुळे सरकारने ती मोफतच दिली पाहिजे आता केंद्र सरकारला जर का हे शक्य नसेल हुँ. तर ज्या ठिकाणी परवडणार आहे जे इन्कम टॅक्स भरता आहेत अशांना मग उफत द्यायच्याऐवजी त्यांना जर काही किंमत ठरून पण त्यादेखील त्याची किंमत जी आहे ही, ही सरकारने ठरवून दिली पाहिजे hmm. एकदा जर काही सगळ्यांना विकायला परवानगी दिली hmm. तर डॉक्टर भोंडवे साहेब म्हणतात त्यात थोडं तथ्य आहे की जर का याचं प्रॉडक्शन उत्पादन वाढलं तर कॉम्पिटिशन वाढेल आणि किंमतही कमी होईल hmm. हे जसं सत्य आहे hmm. तशी जर का मागणीपेक्षा पुरवठ्यापेक्षा जर का मागणी वाढली तर किंमतही वाढण्याची शक्यता आहे आणि त्यावेळा लोकांची हे पाहून ती किंमत जर का वाढवली गेली तर मात्र प्रश्न येणार आहे म्हणून त्या अगोदरच सरकारने याची मॅक्झिमम किंमत किती असावी हे सरकारने ठरवून द्यावं आणि ज्यांना परवडेल त्यांना त्यांनी विकत घ्यायला प प परवानगी द्यायला हरकत नाही परंतु ज्यांना परवडत नाही त्यांची सोय मात्र सरकारने केली पाहिजे त्यासाठी ड्युएल पॉलिसी करायला हरकत नाही ज्यांना परवडतंय ज्यांचं आर्थिक उत्पन्न चांगलं आहे त्यांना एक एक वेगळी किंमत द्यावी आणि ज्यांना परवडत नाही त्यांना मोफत द्यावी अशा प्रकारे हे करायला काही हरकत नाही अशा प्रकारे आत्ता देखील आरोग्य रचना चालू आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये लोकांना मोफत उपचार मिळतात तर खाजगी हॉस्पिटलमध्ये लोकांना पैसे देऊन उपचार घ्यावे लागतात ज्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये लस घ्यायची इच्छा आहे तिथले तर त्यांना त्याचे पैसे देऊन घ्यायला हरकत नाही पण त्याची देखील किंमत ही सरकारने ठरवून दिली पाहिजे असं मला वाटतं हो, डॉक्टर काही बोलायचं बोला डॉक्टर हा आ, एक आपण भारत सरकारच्या आरोग्य योजनेचा जर इतिहास पाहिला तर तुम्ही लक्षात घ्या की पोलिओचं लसीकरण आपण भारतभरामध्ये पंच्याण्णव सालापासून गेली पंचवीस वर्ष करत असो आणि भारतातून आपण पोलिओ नष्ट केला ही पोलिओची लस सुद्धा आपल्याला काही मोफत मिळत नव्हती पण भारत सरकारने सर्वांना मोफत दिली त्यासाठी काही इतर एनजीओ होत्या रोटरी होती किंवा इतर यांनी ती लस विकत घेऊन जगभरामध्ये सरकारांना दिली तसंच देवीची ज्या वेळेला हे होतं त्यावेळेलाही मोफत लसीकरण केलं होतं दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारनी एमआर कॅम्पेन म्हणून जे केलं होतं मिझल्स आणि रुबेला ते सुद्धा मोफत केलं होतं त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारनी आत्ताच्या या करोनाच्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची औषधं हो किंवा हे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आ, ही जी जन आरोग्य योजना आहे यो, त्याच्या अंतर्गत अनेक गरिबांना मोफत औषधं हो दिली होती किंवा मोफत उपचार केले हो होते किंवा कित्येक तुम्हाला आठवत असेल तर आरटीपीसीआर ची टेस्ट जी आधी चार हजाराला होती ती तीन हजार अठ्ठावीसशे करत आता साडेआठशे रुपयाला ती केलेली आहे वेगवेगळे उपचार जे आहेत त्याच्यावरही म्हणजे अगदी सीटी स्कॅन सारख्या गोष्टींवरही त्यांनी प्राइस कंट्रोल आणला तर या पद्धतीने या गोष्टीसाठी सरकार निश्चितच कमीत कमी किंमत ठेवू शकेल आणि मी तुम्हाला सांगतो की सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर मोफत लस मिळेल आणि खाजगी ठिकाणी घ्यायची असेल तर पैसे देऊन घ्यावे लागेल या पद्धतीचाच ते यापुढे होत राहील याच्याबद्दल माझी खात्री आहे कारण सरकार या पद्धतीने कदापि करणार नाही की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त मोफत आणि मग बाकीच्या लोकांसाठी पैसे देऊन घ्यावं हे भारत सरकारच्या याच्यात धोरणात बसणार नाही आणि आरोग्य तेव्हा केंद्र सरकार त्या दृष्टीने देखील विचार करून योग्य तो निर्णय योग्य वेळी जाहीर करेल असं आपण कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे मात्र शेवटचा एक प्रश्न थोडक्यात उत्तर डॉक्टर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोरोना योद्धे आणि फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आलंय मात्र कोरोनाचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना देखील आहे ज्याच्यामध्ये शाळकरी मुलं देखील येतात मात्र त्याचा उल्लेख अजून कुठेही नाहीये त्यांचं लसीकरण नेमकं कोणत्या टप्प्यात होणार त्यांना मोफत लस दिली जाणार की पालकांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार सध्या तरी पहिल्या टप्प्यामध्ये हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सच आहेत हो आणि ही संख्या जर त्यात शाळाकरी मुलांना इन्क्लूड केलं तर ही संख्या फार मोठी होऊ शकेल हुँ। तीन कोटी लोकांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करणे हा खूप मोठा टास्क आहे आणि गव्हर्नमेंटने त्यासाठी गेल्या महिन्याभरात अत्यंत उत्तम प्रकारे तयारी केलेली आहे त्या करताना गव्हर्नमेंटला बराच खर्च करावा लागला प्रत्येक ठिकाणी तसे बूथ तयार करून पाच लोकांची टीम तयार करणे त्यासाठी लागलेल्या सोयी तयार करणे ह्या सगळ्या गोष्टी वाट आपल्याला वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहे परंतु गव्हर्नमेंटने त्या लोकांसाठी केलेले आहे जे लोक त्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत किंवा ते ट्रीटमेंटमध्ये पार्ट म्हणून काम करत आहेत तर मला असं वाटतं सध्या तरी या लहान मुलांचा त्याच्यात समावेश नाही आहे परंतु थोड्याच दिवसात जेव्हा दुसऱ्या टप्प्यात आपण जाऊ कदाचित त्याचा समावेश होईल आणि सध्या असं बघितलं तर आतापेक्षा कोविड बरंच कमी झालेला आहे आता आपल्याकडे नवीन पेशंट कमी येत आहे सिव्हिरिटी कमी आहे तर एका दृष्टीने हाही फायदा आहे आणि बऱ्याच लोकांना एक इम्युनिटी आलेली आहे किंवा आपण असं म्हणू की आपण वी आर लिडिंग टुवर्ड्स हर्ड इम्युनिटी असंही म्हणता येईल आपल्याला कारण की अनेक लोकांना झालेलं आहे संपर्कामुळे आलेला आहे अँटीबॉडीज आहेत शरीरामध्ये झालेल्या त्यामुळे मानाने एक सोपी प्रक्रिया होऊ घातलेली हो आहे मात्र हे लसीकरण होत असताना किमतींचा मुद्दा समोर आल्यामुळे सध्या सर्वसामान्यांच्या मनात धाकधूक आहे की आम्हाला कोरोना लस आता घ्यायची असेल तर नेमके किती पैसे मोजावे लागणार आहेत आम्हाला हेही माहिती आहे की केंद्र सरकारला सरसकट सगळ्यांनाच लस मोफत देता येणार नाही एकशे तीस कोटी एवढी लोकसंख्या आहे आणि जरी लसीकरणाची ही पद्धत आहे ती ऐच्छिक असली तरी ही कोटीन में ही संख्या आहे ज्यांना ही लस घ्यायची आहे त्यामुळे केंद्र सरकार येत्या काही दिवसामध्ये याबाबत देखील काही योग्य पावलं उचलेल आणि त्याबाबत काही व्यूहरचना केंद्र सरकारच्या बाजूने आखली जात असेल अशी अपेक्षा करूयात आणि सर्वसामान्यांना माफक दरात किमान ही कोरोना प्रति बंधक लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा करूयात या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार मानते या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची बघत रहा झी चोवीस तास